बुधवार की दोपहर केलवत पुलिस को फिर एक जानवर से भरा ट्रक पकड़ने में सफलता मिली है, जिसमें ठूस ठूस कर मवेशियों को कत्लखाने ले जा रहे थे, जिसमें दो लोगों को पकड़ने में पुलिस को कामयाबी हासिल हुई। वहीं केलवत पुलिस कृषक पशु परीक्षण अधिनियम के तहत मामला पंजीबद्ध कर ट्रक को कब्जे में लेकर सभी जानवरों को पारसिंगा काटोल तहसील स्थित सती अनुसया माता गौशाला ट्रस्ट में छोड़ा गया है। जानकारी के अनुसार बुधवार दोपहर लगभग 2 बजे पुलिस को सूचना मिली थी कि अवैध रूप से जानवर से भरा ट्रक क्रमांक NL03A2616 से परिवहन किया जा रहा है, जो कि पांडुर्ना होते हुए नागपुर की ओर निकलने वाला है। केलवत पुलिस ने उमरी गांव के समीप ट्रक को रोकना चाहा, लेकिन पुलिस को चकमा देकर वहां से फरार हो गया। तब केलवत पुलिस ने पीछा कर ट्रक को पकड़ा। ट्रक का चालक और क्लीनर ट्रक से कूद कर भाग गए। पुलिस ने उनका पीछा कर पकड़ लिया। पकड़े गए आरोपियों के नाम सबीर हबीब खान निवासी पीली नदी नागपुर और अमर भीमराव लिंगायत निवासी वॉक्स कुलर मानकापुर है। गाड़ी में 22 गोवंश पाए गए। इस सप्ताह गोवंश पकड़ने की चौथी कार्रवाई केलवत पुलिस ने की है। दिनांक 30/9/2020 रोजी आम्हाला खात्रीशीर माहिती मिळाली की मध्य प्रदेशकडून एक 10 चक्का ट्रक अवैधरित्या गोवंशची तस्करी होत आहे अशी खबरीवरून पोलीस स्टेशन केळवतचे पोलीस स्टाफसह आम्ही उमरी गावाजवळ NH-47 बैतूर नागपूर हायवेवरील उमरी गावाजवळ आम्ही नाकाबंदी लावली असता समोरून दुपारी जवळपास 2:30 सुमारास एक 10 चक्का ट्रक नंबर NL03A2616 ही गाडी येताना दिसली। त्या गाडीला त्या नाकाबंदीच्या ठिकाणी थांबवण्याचा प्रयत्न केला, पण त्या गाडी ती न थांबवता नागपूरच्या दिशेने पळायला लागली। तिच्या आम्ही सरकारी वाहनाने पाठलाग केला। समोर भागीमारी गावाजवळ एक गाडी समोर आडवी केली आणि त्या ठिकाणी तिला थांबवण्याचा प्रयत्न केला असता त्या पुढंच त्या ट्रक चालकांनी गाडी थांबवली आणि गाडीचं थांबवून त्या गाडीतून ते दोन आरोपी जंगलाच्या दिशेने पळायला लागले। आमचे पोलीस कर्मचारी त्यांचा पाठलाग करून त्या गाडीतील दोन इसमांना पकडले आणि त्या त्यांचं नाव पत्ता विचारले असता त्यांनी एक ड्रायव्हर जो होता त्याचं नाव समीर अबीब खान राहणार नागपूर आणि दुसरा अमर भीमराव लिंगायत असे दोन इसमांना ताब्यात घेतले आणि ती जी सापडली होती ती गाडी जाऊन पाहणी केली असता तिथं जवळपास 22 गोवंश गाई आणि बैल यांना अत्यंत निर्दयपणे कोंबून खतरीसाठी वाहतूक करीत असल्याच्या निदर्शनास आल्यानंतर त्या दोन्ही इस्माना आणि गाडीला ताब्यात घेऊन पोलीस स्टेशनला आणून त्यांचे सविस्तर पंचनामा केला आणि ते जे गोवंश आहेत ते श्री सती अनुसया माता गोशाळा ट्रस्ट पारडसिंगा तहसील काटोल या ठिकाणी जनावरांना उपचाराकरिता आणि पुढील देखभाळ्याकरिता जमा केलेला आहे आणि या आरोपीविरुद्ध पोलीस स्टेशनला विविध कलमाखाली गुन्हा दाखल केलेला आहे। केलवत से इंडिशन न्यूज के लिए अरुण महाजन के रिपोर्ट।